रत्नागिरी में बारसू रिफाइनरी प्रकल्प के खिलाफ में स्थानिकों द्वारा किए गए प्रदर्शन पर कांग्रेस नेता नाना पटोले ने प्रतिक्रिया व्यक्त की, जिसमें उन्होंने कहा कि केंद्र और राज्य सरकार का इससे कोई लेना देना नहीं है, यह प्रकल्प बनना चाहिए लेकिन उसके भी संकेत है। वहीं इस मामले में अधिक बोलते हुए कहा कि सच दिखाने वाले पत्रकारों के जान पर बन आती है, इस तरह का गुंडाइज्म यहाँ होता है। मी तुम्हाला सांगितले, मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेस पावसाळा चालू होता आणि ज्यावेळेस मी त्या गावात पोचलो त्यावेळेस पाऊस जोरात चालू होता, ते चित्र मला अजूनही आठवतं। आणि त्या भर पावसामध्ये महिला त्याचा त्या प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी उभ्या असताना मी आणि हजारो काही अशा 2-4 महिला नाही, हजारो महिला पाण्यामध्ये भिजताना मी पाहिलेल्या होत्या। त्यांचा जोरात विरोध त्या ठिकाणी मी पाहिलेला होता आणि म्हणून मी काल जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्दाम सांगितलं की आपण ते तो रुद्रप्रूप त्या महिलांचं मी त्या ठिकाणी पाहिलेलं होतं, त्यामुळे तिथं माणसापेक्षा महिलांचा भूमिका एकदम त्या ठिकाणी आहे, कारण की महिला ह्या पर्यावरणासाठी आणि आपल्या परिसरासाठी पुरुषापेक्षा 2 पावलं सजग असतात। आणि त्याच्यामुळे बारसूला ज्या पद्धतीची घटना मी पाहिली होती, आजही आपण जे सांगताय की महिलांनी त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या अडवलेल्या आहेत, महिला रस्त्यावर झोपलेल्या आहेत, तर निश्चितपणे त्या पद्धतीचं विदारक चित्र त्या ठिकाणी असेल। आणि पोलिसांनी हे चिरडण्याचं काम करत असेल तर बरोबर आहे की जालियनवाला बागसारखं हे सरकार करत असेल तर इंग्रजालाही लाजवेल, अशा पद्धतीचं हे सरकार आता वागणूक राहिलेलं आहे, तसं करू नये, हे लोकशाही आहे। आणि या लोकशाहीच्या याच्यामध्ये परवाच आपण त्या पद्धतीनं खारघरचं पाप आपण केलं, उन्हामध्ये लोकांना बसून मारलं, हत्याकांड सरकारने घडवला, तसं पुन्हा हत्याकांड सरकार घडवतो काय असा प्रश्न स्वाभाविक जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो। खरं तर महाराष्ट्रातलं आणि केंद्रातल्या सरकारला जनतेचं घेणं देणं नाही, हम सो करो सो कायदा, अशा पद्धतीचं वागण्याचं काम सरकारच्या वतीनं सुरू झालेलं आहे। बारसू रिफायनरीच्या ठिकाणी मी स्वतः भेट दिलेली होती, मी विरोधकांचं मत ऐकलेलं होतं आणि त्याच्या बाजूच्याही लोकांचं मत ऐकलेलं होतं। आणि हा प्रकल्प झाला पाहिजे, पण नेमका कुठं झाला पाहिजे याचंही त्या ठिकाणी काही त्याचे संकेत आहेत, कारण की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान होतं आहे आणि या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत। मी मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न विधानसभेत आला होता, त्यावेळेस मी प्रश्न उपस्थित केला होता की त्याच्या जवळच्या जागा या मोठ्या प्रमाणात सत्ता पक्षाच्या बगलबच्च्यांनी घेतलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीचा जोर त्या ठिकाणी लावून स्थानिकांना त्रास दिला जातो काय ही सरकारने तपासलं पाहिजे, कारण की आपल्या लक्षात आहे एका पत्रकाराचा खून करण्यात आलेला होता, तो मोटरसायकलनं जात असता आणि त्याच्यावरचा हा प्रश्न होता आणि पत्रकारांनी खरी दाखवलं तर त्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला जातो आणि मारणारी गाडी कोणाची होती तर ती रिफायनरीच्या लोकांची होती अशा पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। मग अशा पद्धतीचं गुंडाइजम करून जनतेच्या मनाला चिरडून टाकण्याचं पाप राज्याचं सरकार ठरवून करते आहे का? आणि म्हणून मी काल त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यालाही सांगितलं की आपण याच्यामध्ये जनतेच्या मताला आदर देऊन आणि दोन्ही लोकांना सोबत घेऊन कसा मार्ग काढता येईल त्याच्यातला।